ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सत्तावन्न किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल प्रकारात भारताचा रवी दहिया यानं रौप्य पदक पटकावलं आज झालेल्या अंतिम अटीतटीच्या लढतीत रशियाच्या झूर उग्नेवचा सात चार असा त्यांनी पराभव केला रवीनं आपल्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेतच रौप्य पदकाला गवसणी घातली आहे हे या स्पर्धेतलं भारताचं दुसरं रौप्य तर पाचवं पदक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवी कुमारचं अभिनंदन केलं आहे दीपक पुनियाचा शहाऐंशी किलो वजनी गटात कांस्य पदकासाठी सामना होणार आहे आज फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात त्रेपन्न किलो वजनी गटात विनेश फोगटला उपांत्यपूर्व बेलारुसच्या वानेसाकडून पराभव पत्करावा लागला आहे महिला फ्रीस्टाईल रिपेजेस फेरीत रशियाच्या कोबलोवा व्हॅलेरिया हिन भारताच्या अंशू मलिकवर पाच एक अशी मात क्लिपहिल्या फिरीत हरुनही रिप्ज फेरीमुळे कुस्तीपटूला पदक जिंकता येण्याची संधी मिळू शकते मात्र त्याही फेरीत पराभव झाल्यानं अंशूची ती संधी हुकली आहे वीस मीटर चालण्याच्या शर्यतीत भारताचा संदीप कुमार त्रविसाव्या क्रमांकावर राहिला तर महिलांच्या गोल्फ खेळात भारताची दीक्षा डागर हिनं एकशे अठ्ठेचाळीस गुण मिळवत सामन्यात त्रेपन्नाव्या स्थानी ती राहिली आहे नॉटिंगहॅम